चार तारखेपासून ते 11 तारखेपर्यंतचा हा दुर्गस महागार अतिशय मंगलमय आणि आनंदाच्या वातावरणामध्ये पार पडला. वातावरण आणि पर्यावरण ह्या दोन गोष्टी आपण नेहमी विचारात घेत असतो. पर्यावरण हे रवीच्या भ्रमणानुसार पर्यावरण करत असते आणि रवी हा त्या पर्यावरणाचं रक्षण करत असतो, तसं वातावरण हे धार्मिक कार्यातून घडत असते. याचा जर विचार आपण केला तर मुरुगा क्षेत्रामध्ये रवी गेल्यानंतर पावसाला सुरुवात होते, वातावरण तयार होतं. तद्वत या अतिरिक्त स्वागताच्या माध्यमातून झालेलं जे वातावरण आहे ते खूप दिवसापर्यंत टिकणार आहे आणि हे करत असतानाचा मुहूर्त आपण काढला हा अधिक महिन्यामध्ये काढला. अधिक महिन्यामध्ये रवी आणि चंद्राच्या गतीमध्ये जे अंतर पडलं जातं, प्रत्येक वर्षामध्ये जे 11 दिवस त्याच्यापासून निर्माण होतात तयार होतात, त्याचे 3 वर्षानंतर 33 दिवस तयार होतात आणि अधिक महिना तयार होतो. आणि अधिक महासात औचित्य साधून या अतिरुद्र स्वागताचं आपण जे नियोजन केलं, परमपूज्य महंत सुंदरगिरीजी महाराज यांच्या संकल्पनेतून हा आम्ही कार्यक्रम केला. हा कार्यक्रम करण्याकरता ज्यांनी ज्यांनी कुणी परिश्रम घेतले त्या परिश्रमाची त्यांनी जी मिळणारी फलस्फूर्ती आहे ती नक्कीच आपल्याला आनंदाची मिळणार आहे. याचबरोबर हा कार्यक्रम करत असताना जे माझ्या शब्दावरती विश्वास ठेवून किंवा हे बाहेरून जे ब्रह्मवृंद आले यांचा मी सदैव ऋणी राहील. ज्या ज्या काही गोष्टींची आम्हाला उपलब्धता हवी होती ती ती व्यवस्था आपल्या ट्रस्टींच्या मला प्राप्त झाली. तद्वत या ब्रह्मवृंदानी आपला घरचा कार्यक्रम म्हणून अगदी जीव ओतून हा कार्यक्रम परिपूर्ण केला. तद्वत मी सर्व ब्रह्मवृंदाला धन्यवाद देतो आणि याचबरोबर जे जे काही यजमान या कार्यक्रमासाठी बसले हे तुमच्या नशिबामध्ये होतं. तुमच्या गावामध्ये आम्ही आता प्रचार करण्याकरता आलो, या यज्ञाबद्दलचं महत्व सांगितलं, तुम्ही त्याला सांगितलं की आम्ही तुम्हाला बसणार आहे. गावातून एकच व्यक्ती तयार झाली, दोनच व्यक्ती तयार झाल्या. ह्याचं कारण असं आहे की तुमच्या या नशिबामध्ये हा कर्माचा भाग होता, या यज्ञाचं फळ पुन्हा तुम्हाला मिळणार होतं म्हणून तुम्हाला परमेश्वरांनी बुद्धी दिली. मी तुम्हाला नक्की सांगतो की यज्ञाचं तुम्हाला फलश्रुती मिळेल, याचं फळ मिळेल. तुमच्या एक नेहमी तुम्हाला सांगत असायचो की कर्म करत असताना तुमच्या भाग्योदय होईल, भाग्योदयामध्ये कुठली काही तुम्हाला कुठल्या गोष्टी मिळणार नाही, तुमची मानसिक सात्विकता तयार होईल, चांगलं किंवा वाईट तुम्हाला कळेल, तुमच्या मनामध्ये एक सत्विचार सत्विवेक बुद्धी तयार होईल, हा यज्ञाचं फळ असते. तर हे सर्व तुम्हाला देवीच्या कृपेला परमेश्वराच्या कृपेला लाभो मी तुम्हाला मी सदिच्छा देतो. याचबरोबर या यज्ञासंबंधी परिश्रम केलेले सर्व ट्रस्टी परमपूज्य महंत सुंदरगिरीजी महाराज याही सर्वांना परमेश्वर सिद्धेश्वराचा आशीर्वाद मिळो, या यज्ञाचं फळ मिळो अशी मी या सिद्धेश्वराच्यांनी माझी भावना व्यक्त करतो आणि मी माझे नशिबान करतो. त्यानंतर ओम मंगलम ओंकार मंगलम ओम मंगलम गुरुपाद मंगलम. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपुरम मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा हरिप्राप्तीस्य उपाय भावे संताच्य निरिपाय तेने साधती साधने तुक्ती भवाची बंदर. या प्रमाणात आज या ठिकाणी ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरु सेवागिरी महाराजांच्या चरण स्पर्शानं त्या पावन झालेल्या पुण्यनगरीमध्ये आज त्यांच्याच प्रांगणामध्ये ज्या देवतेला स्मरण केली या ठिकाणी संजीवन समाधी घेतली त्या सिद्धेश्वर देवतेस सेवागिरी देवस्थान ट्रस्ट आणि सर्व पुसेगाव पंचक्रोशीमधील त्या 550 खेड्यातील ग्रामस्थांच्या मार्फत या ठिकाणी सिद्धेश्वर देवतेस अतिरुद्र स्वाहकार
जपावृष्टान आणि महायज्ञ सोहळा हा सर्व कार्यक्रम तुमच्या सर्वांच्या सहकार्यातून आणि या ट्रस्टच्या माध्यमातून आज तुमच्या सर्वांच्या साक्षीनं हा पूर्ण होत आहे. खऱ्या अर्थानं ज्या क्षणाला तुमचा माझा हा जनजीव या मृत्यूलोकामध्ये तुम्ही आम्ही जन्म घेऊन येत असतो त्याच क्षणापासून या जीवाच्या देहाच्या पाठीमागे अनेक प्रकारचं भौदुःख भौदुःख म्हणजे पाप ताप दुःख दैन्य दारिद्र्य व्यथा संकट वाईट विचार असतील शारीरिक त्रास असेल मानसिक त्रास असेल बौद्धिक त्रास असेल अशा अनेक प्रकारच्या व्यथा त्याच क्षणापासून या जीवाच्या देहाच्या पाठीमागे येत असतात. या सर्वावरती मात तुमच्या प्रमाणेमध्ये या सृष्टीमध्ये या मृत्यूलोकामध्ये जो पुनरपी जननम पुनरपी मरणम जननी चठरे पुनरपी शैनम हा जो 84 लक्ष युनिचा जो फेरा केलेला आहे या फेऱ्यातून तुम्ही आम्हाला मुक्त होण्याकरता या जनजीवाला त्या शिवापर्यंत पोचण्याकरता की ज्यांच्या संतीशिवाय झाडाचं पान सुद्धा शिकणार नाही ज्यांच्या कृपेशिवाय तुम्ही आम्ही एक श्वास सुद्धा करू शकणार नाही अशी ज्यांची या ब्रह्मांडावरती मृत्यूलोकावरती सत्ता आहे त्या शिवापर्यंत या जनजीवाला पोचण्याकरता या 84 लक्षणींच्या बिलकुल मुक्त होण्याकरता तुम्ही आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो या संसाराच्या महासागरातून करून जाण्याकरता किंवा याच्याही कुटुंब तुम्ही आम्ही माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर माणूस म्हणून जीवन जगण्याकरता ज्या ज्ञानाची ज्या कृपेची तुम्हाला आवश्यकता असते ते ज्ञान देण्याकरता किंवा ती कृपा करण्याकरता प्रत्यक्ष भगवंत संतांच्या रूपाने या मृत्यूलोकामध्ये वेळोवेळी अवतारवर येतात आणि तुम्ही आम्ही सहजन्माला आलेला आहोत. बघा केवढी मोठी तफावत आहे या जनजीवाचं कल्याण करण्याकरता या 84 लक्षणींच्या भरपूर मुक्त होण्याकरता या जीवाला त्या शिवापर्यंत पोचण्याकरता तुम्ही आम्ही माणूस म्हणून जीवन जन्माला आनंद जीवन जगण्याकरता ज्या ज्ञानाची ज्या कृपेची तुम्हाला आवश्यकता असते ते ज्ञान देण्याकरता किंवा ती कृपा करण्याकरता प्रत्यक्षात भगवंत संतांच्या रूपाला वेळोवेळी अवतार घेऊन येतात आणि तुम्हाला ते ज्ञान देण्याचं तुम्हाला ते कृपा करण्याचं काम करत असतात. कृपा केली संतजनी कृपा केली संतजनी लाभिले भजनी श्री हरीच्या नाही तरी चातुर्माया लक्ष भोगा या 84 अनेक साधने गुप्ताची प्रती अभिमान वाढवती निश्चिनिवा निळामणी धामणी केली सुपंत वाटे लावले तिथं याप्रमाणे तुम्हाला योग्य मार्गदर्शन करण्याकरता योग्य दिशा देण्याकरता खऱ्या अर्थानं ते ज्ञान देण्याकरता युगायुगामध्ये प्रत्यक्षात भगवंत संतांचे पण अवतार मिळत असतात धर्माचं रक्षण करण्याकरता पालन करण्याकरता यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अर्पितानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृता धर्म संस्थापनाय सुभवामी युगे युगे प्रत्यक्षात भगवंत संतांच्या रूपाने युगायुगामध्ये अवतार घेऊन येतात आणि तुम्हाला ते ज्ञान देण्याचं तुम्हाला ते कृपा करण्याचं काम करत असतात. याच संत मालिकेतील मान विमोचन असणारे आपले सदगुरू सेवागिरी महाराज ज्याची जन्मभूमी जुनागड होती गिरणार पर्वतावरती गुरु पूर्णगिरी महाराजांच्या सानिध्यामध्ये ज्यांनी 12 वर्ष पूर्ण केलं गुरु आज्ञेनुसार अष्टसिद्धीत की 2 सिद्धी तिने प्राप्त करून घेतल्या आणि संन्यास धर्माप्रमाणे चारधाम यात्रा करत असताना 1905 ला सेवागिरी महाराजच्या भूमीला प्रतिस्पर्श झाला. 10/1/1928 शनिवार होता त्या दिवशी ब्राह्मी भगवती महाराजांनी संजीवन समाधी घेतली आणि आजही लाखो लोक त्यांच्या समाधीवरती नतमस्तक होत आहेत त्यांच्या मनातल्या मनोकामना बोलत आहेत समाधीवरती नतमस्तक होत आणि त्या पूर्ण झाल्यानंतरच आज आपण त्याच्या वार्षिक नोंदोदरा बघतो लाखो रुपयाचे नोटाचे हार आपण पाहत असतो मानतात जन्म दिलेला मुलाबाळाच ती खात्री भरत नाही ती का कारण ज्या महाराजांनी त्यांच्या मनातल्या मनोकामना त्या ठिकाणी बोलून लावलेल्या असतात त्या पूर्ण झालेल्या असतात आणि त्या नवसाची परतफेड केल्याशिवाय कुठल्याही प्रकारची यात्रेमध्ये ती खरेदी करत नाहीत हे आपल्या डोळ्यांना आपण पाहत असतो. काय संबंध होता कुठचा महाराजांचा सेवागिरी महाराजांच्या परंतु खऱ्या अर्थानं
या जलजीवाचा उद्धार होण्याचा करता या ठिकाणी त्यांनी सभाती घेतली आणि आज ही लाखो लोकांच्या मुळकाला पोहोचत आहे याच्याकरता हे संत मंडळ येत असतात आणि त्यांच्याच प्रांगणामध्ये आज तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं हा अतिरुद्ध सोहाकार पार पडत असतो. गेले एक महिना मी आमचे चेअरमन विश्वस्त आज माझ्या गावामध्ये एक महिना भरत्यांनी रोज तीन चार गावामध्ये जायचं महाराजांचा संदेश पोचायचा. लेणे को हरिनाम देणे को अन्नदान करणे को लिंता दुखणे को अभिमान ही शिकवण महाराजांची आम्ही आमच्या समाजापर्यंत पोच करत होतो आणि त्या लोकांना सांगत होतो की बाबाने या येतेमध्ये सहभागी व्हा. पुन्हा एक फुलाची पाकळी त्या ठिकाणी तुम्ही अर्पण करा. नाही मिळाला तुला पत्र पुष्प फलम तो योमी भक्त्या प्रयछंती काही नाही मिळालं तर तुमचा भाव घेऊन त्या ठिकाणी फक्त या येत्यामध्ये तासभर थांबा प्रसाद घ्या कारण हा प्रसाद म्हणजे अमृताचा घास आहे. या प्रसाद सेवन करा या यज्ञापासून प्रदक्षिणा करा तुमच्या जनजीवाचा उद्धार होईल नाश्यवंत हे तुमचा पवित्र होईल कारण देव पाहता येत नाही देव धावता येते तो अनुभवायचा असतो. आज आपल्या हिंदुस्थानमध्ये चार ठिकाणी कुंभमेळा भरतो प्रत्येक वारीला आपण पंढरपूर जातो परंतु देव भेटत नाही. या तीर्थावरती जाऊन त्या तिथी तिला एक त्या कुंभमेळ्याच्या ठिकाणी परवरी जाऊन एक डुबकी मारायची आहे कारण संतांची शिकवण आहे नाश्यवंत देव पवित्र केला असेल तर एक डुबकी त्या पवित्र ठिकाणी जावा आणि एक डुबकी मारून या तुमचं देह पवित्र होईल. परंतु खऱ्या तर या देहातला मन आत्मा पवित्र करायचं असेल भगवंताचं नाम घ्या तीर्थ घ्या तुमची मन पवित्र होते दानाला धन पवित्र होतं आणि मौनाला वाचा पवित्र होते. ही संतांची शिकवण महाराजांची शिकवण आणि खेड्यापर्यंत पोच केली म्हणून आज या ठिकाणी आपला एवढा मोठा आता येते सोळा तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं पार पडत आहे. प्रत्येक व्यक्तीला काम हे असतेच कुणी मोकळा नाही मलाही तीन तासाची आरती असते परंतु खऱ्या अर्थानं आमचं जीवनच त्याच्याकरता आहे. या जनजीवाचा उद्धार झाला पाहिजे या जनजीवन खऱ्या अर्थानं परमार्थाच्या वाटेत आपले डोळे उघडे आहेत परंतु खऱ्या अर्थानं आपण त्या परमार्थाच्या वाटेत जागा आहोत का. कारण संसारामध्ये कुठली गोष्ट मी करते होत नसती देणार तेव्हा संसार आपाप होतोय प्रपंच आपाप होतोय पण परमार्थ करावाच लागतोय. संसारात कुठली गोष्ट मी करते म्हणत नाही परमार्थ करावा लागतोय. प्यासे को कमी नाही पिलाया पाणी प्यासे को कमी नाही पिलाया पाणी बाद में अमृत मिलन से क्या फायदा आहे आणि भूके को कमी नाही खिलाया भोजन बाद में लाखों को दान दे की क्या फायदा आहे. या ठिकाणी असा करता हा कार्यक्रम यज्ञ सोळा आयोजित केला आहे. नाम यज्ञ सोळा केलेला आहे येणाऱ्या आजचा खास वर अन्न घोटभर पाणी आणि नाम यज्ञ हा टेकाल या ठिकाणी ही संधी आपण चालून हा यज्ञ सोळा केलेला आहे. प्रत्येक मित्र काम हे आहेच भरपूर व्याप आहे कुणी मुका नाही जन्माला आल्यापासून त्याच्या मागे काम आहेच परंतु जिंदगी जब तक रहेगी जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो भगवान से प्रेम कर लो भगवान से प्रेम कर लो भगवान से. याच नया तुम्हाला महाराजांच्या शिकवणीनुसार हा येते सोळा त्यांचे ब्राह्मण वृंद कोण जालनाचे आहेत नाशिकचे आहेत त्र्यंबकचे आहेत लातूरचे आहेत एवढ्या लांबून आम्ही बोलून येत का तर हे संपूर्ण घनपाती ब्राह्मण आहेत. कारण संताची घेत असते पण संस्कृतची संतामध्ये असते जीवीला त्यात स्पष्ट उच्चारण घ्यायचं असतं कारण अपशब्द ब्राह्मणाला वेगळा अंतरिकत असतो. या दृष्टिकोनातून आपण त्यांना बोलणं तुमच्या सर्वांच्या सहकार्यातून या ठिकाणी ब्राह्मण वंदनाच्या या मुखातून हे वेद गेले या ठिकाणी 10-8 दिवस त्या ठिकाणी त्यांच्या मुखातून बदले गेले आणि खऱ्या अर्थाने हे निर्णय पूर्ण झालेला आहे. कारण संसारामध्ये जन्माला आल्यापासून मी जर विचारलं की बाबा या संसार या पवित्र ठिकाणी बसल्यापासून या संसारामध्ये तुम्ही तुमच्यासाठी काय केला आता कारण आपल्याकडे उत्तर नसणार नाही. जो गोष्ट आपण आई वडिलांसाठी केली माता पितासाठी केली भाऊ बहिणीसाठी केली समाजासाठी केली गावासाठी केली देशासाठी केली पण तुम्ही तुमच्यासाठी काय केलं हा यज्ञ महत्वाचा असतो. हा नाप जर उभ्या आयुष्यामध्ये जर खऱ्या अर्थाने माणसाला सर्वात भीती असते मृत्यूची भीती असते आणि मृत्यूची जर भेग आवायचा असेल तर दोन गोष्टी आयुष्यामध्ये तुमची मजबूत करा भगवंताचं नाम आणि सत्पात्र इंदान या दोन गोष्टी आयुष्यात तुमची मजबूत करा तरी तुम्हाला मृत्यूची भीती वाटणार नाही याचा करता हा यज्ञ सुरक्षित. या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी तन मन धन अर्पण करून सहभाग घेतला ज्यांनी श्रवण घेतलं या सर्वांना मी उपस्थित सर्व सेवाग्रामांच्या अनुयायी या ठिकाणी उपस्थित आहेत येणाऱ्या सर्व भावना बघताना आम्ही या यज्ञ सोळ्यानिमित्तानं
सिद्धेश्वर देवतेच्या नावाची अंतकरणापासून शिरसाष्टांग नमन घालून सेवा घे महाराजांच्या नावाची अंतकरणापासून शिरसाष्टांग नमन घालून सर्वांना दीर्घायुष्य सुख समृद्धी ऐश्वर लाभो असा सर्वांना शुभ आशीर्वाद देऊन या ठिकाणी माझ्या आशीर्वाद करतो.